नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज आषाढी स्पेशल अशी मसाला पुरी दाखवत आहे. ती प्रवासामध्ये पण नेता येते, 4-5 दिवस राहते चांगली. आता आपण साहित्य बघूया. हे सारणसाठी साहित्य आहे. बेसन पीठ, मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर, लसूण, मीठ, हळद आणि तेल आणि पाणी. आणि पुरीच्या वरचं पुरी लाटण्यासाठी गव्हाचं पीठ. आता आपण मिक्सरमध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 2-3 मिरची वाटून घेऊया. सारण बनवून घेऊया. पुरीमध्ये जे आपल्याला भरायचं आहे ते सारण 1/4 वाटी बेसन पीठ आहे. थोडीशी हळद, पुरतं मीठ, कोथिंबीर, जिरा पावडर, आणि हे वाटलेले लसूण, मिरची, कोथिंबीर. त्याला पीठ चिटकू नये म्हणून थोडस तेल टाकूया. आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळूया. असं हे घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. असं तेलाचा हात लावून आपण सेट होण्यासाठी ठेवूया. आपण थोडा वेळ झाकून ठेवूया म्हणजे सेट होईल. पुरीसाठी पीठ मळून घेऊया. हे गव्हाचं पीठ आहे. आता याच्यात मीठ टाकते, थोडंसं तेल टाकते. आता हे आपल्याला पुरीसारखं घट्ट पीठ मळायचं आहे. पुरीला आपण जसं घट्ट मळतो तसं थोडं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळू. घट्ट मळून घेतले मी. याला आता आपण थोडंसं तेल लावून सेट करायला ठेवूया म्हणजे चांगली पुरी लाटता येईल. याचे पीठ चांगलं भिजलं की आपण थोडा झाकून ठेवूया म्हणजे चांगलं भिजलं जाईल. आता हे आपण पीठाचं झाकण काढूया. छान पीठ सेट झालेलं आहे. त्याचं झाकण काढूया. चांगलं मऊ भिजले. चालू करून त्याच्यावर मी कढई गरम करायला ठेवते आणि तेल टाकते त्याच्यात. आपण याची अशी छोटी गोळी करूया. अशी पारी करून घेऊया आणि त्याच्यात ते आपण सारण बनवले ते ह्याच्यात भरायचं आहे आपल्याला. त्याच्यात सारण ठेवून बंद करू. आता हलक्या हाताने लाटून घेऊया. आता ही थोडीशी जाडच ठेवायची आपल्याला, एकदम पातळ नाही लाटायची. आता ही झाली आपली लाटून. आता तेल गरम झाले, आता आपण पुरी टाकूया त्याच्यात. आता ही छान फुगली आहे आपण. आता पलटी करूया हिला. छान फुगली आहे आणि छान खरपूस तळली गेलेली आहे लालचल कलरवर. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया.
आता ही एक आपण तोडून बघूया कशी झाली. ह्या सात मध्ये सारण गेले याच्यात. आता आपली ही मसाला पुरी तयार झाली आहे. आपण ही दह्यासोबत खाऊ शकतो किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसतीही खूप छान लागते आणि प्रवासातही 4-5 दिवस राहते चांगली. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली आहे.